देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र वृत्तवाहिनीला युट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशन सह रहा लाईव्ह अपडेट्सची निगडीत. मुरबाड तालुक्यातील एक लावरे गावातील नामवंत असणारे एकमेव मिमिक्री मॅन म्हणून गणेश देसले प्रथमच यांनी युवा महाराष्ट्र वृत्तवाहिनीला मुलाखत देत आपल्या आवाजाची कलाकारी दाखवत हजारो लोकांपर्यंत अभिनेत्यांचे आवाज काढून दाखवली होती. त्यावेळी त्यांची मुलाखतही घेण्यात आली होती. गावातून महाराष्ट्र स्तरावर मुरबाडचे नाव लौकिक केलेल्या गणेश देसले यांना विविध जिल्ह्यातून मानसन्मान मिळत असून आवाजाचा जादूगर ठरलेल्या या मिमिक्री मॅनचे कित्येक लोक फॅन झाले आहेत. देवाची लीला आणि आशीर्वाद त्याचबरोबर जनसामान्यांचे प्रेम विश्वास गणेश देसले यांना मिळाल्याने उंच शिखर गाठताना आपण पाहत आहोत. त्यांच्या आवाजाची किमया वेगळी असून मुरबाडसारख्या ग्रामीण भागातील हा मिमिक्री मॅन विविध ठिकाणी शोच्या माध्यमातून गाजताना दिसत आहे. गणेश देसले यांनी कमी वयातच विविध अशा अभिनेत्यांचा आवाज काढत गरुड झेप घेतली आहे. त्यांच्या जीवनातील गुरु हे महाराष्ट्राचे लाडके सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील हे आहेत. त्यांच्या प्रेरणेने गणेश देसले या शिखर गरुडावर यशस्वी झाले असल्याचे मिमिक्री मॅन गणेश देसले यांनी आमच्याशी बोलताना सांगितले. विविध कलाकार क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी अभिनेते त्यांच्यासोबत कलाकारी सादर मुंबई ठाणे पालघर वाडा अहमदनगर पनवेल कर्जत रायगड अशा विविध अन्य जिल्ह्यात त्यांनी आपली जादूगरी आवाजाने रसिक प्रेक्षकांचे मने जिंकून घेतली असून त्यांच्या मनात आपले घर निर्माण केले आहे. कलाकारांचा शब्दालाच तोड नसतो म्हणून कलाकार होणं आज सोपं नाही. असाच कलाकार जेव्हा मुरबाडच्या मातीत जन्म घेतो तेव्हा तालुक्यासाठीच नव्हे तर देशालाही अभिमान वाटते की आपला देश कशातही कमी नाही. कलाकार क्षेत्रात तर मुळीत नाही. गणेश देसले यांनी आजपर्यंत कित्येक शोमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या नावापुढे युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीने दिलेल्या मिमिक्री मॅन नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख म्हणून पुढे आलं आहे. प्रत्येक व्यक्तीला जशी गुरुची जोड असते अशीच या मिमिक्री मॅनला मुरबाडकरांची जोड आहे. त्यांच्या आशीर्वादाने जे आज शक्य झाले म्हणून गणेश देसले हे नाव समोर आले आहे. कुणाल शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह मुरबाड.